अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61व्या वर्धापन दिनानिमित्त जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले। याप्रसंगी महापौर श्रीमती जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर बी एन पाटील, जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते। तर अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी, प्रांत अधिकारी प्रसाद मते, तहसीलदार सुरेश थोरात, सहाय्यक पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। आमदार श्री गुलाबरावजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल आणि त्या पाठोपाठ राष्ट्रगीत। महाराष्ट्राची आण बाण आणि शान, आपला अभिमान आपला स्वाभिमान, या ठिकाणी ध्वजारोहण होत आहे। राष्ट्रीय ध्वज को सलाम देगा राष्ट्रीय स्वर्ण सलामे। महाराष्ट्र दिनाच्या सगळ्या जळगाव जिल्ह्याच्या जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो। आणि 15 दिवसाचा जो लॉकडाऊन आहे, त्या लॉकडाऊन करता सगळ्यांनी मागच्या काळामध्ये जे सहकार्य केलं, ते सहकार्य पुढच्या काळामध्ये सुद्धा करावं। आज 1 तारखेपासून 18 ते 45 वयोगटाच्या लोकांना या ठिकाणी लस दिली जाईल, असं जे शासनाचं धोरण होतं। तर मी सगळ्या तरुण मित्रांना सांगणार आहे की लस सगळ्यांना मिळणार आहे, पण जोपर्यंत लसचा कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचणार नाही, तोपर्यंत कोणी घाई गर्दी करू नये। ज्या सूचना आपल्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयातून किंवा मेडिकल अधिकाऱ्यांकडनं ज्या येतील, त्या सूचना तंतोतंत पालन कराव्या। सगळ्यांना महाराष्ट्र शासन हे लस देण्यामध्ये कटिबद्ध आहे। फक्त मागच्या काळामध्ये जे सहकार्य केलं, ते सहकार्य करावं। कोरोना पळवण्यासाठी आपण सगळ्यांनी मदत करावी, हीच नम्र विनंती। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।